नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। मंजिप निकाय 9 समाधि सूत्र। अच्छा, चौथा भाग कालच्या भागामध्ये आपण आहाराचा उत्पत्ती, आहाराचा निरोध आणि आहार निरोधाचा मार्ग याच्याविषयी विश्लेषण पाहिलेलं आहे। आदरणीय बनते सारिप्त यांनी हे सूत्र सांगितलेलं आहे। तर काल आपण पाहिलं की आपल्या शरीराला जी आहाराची आवश्यकता असते, त्या आवश्यकतेच्या मुळे आपल्या मध्ये त्या आहाराच्या प्रति आसक्ती निर्माण होते, कारण त्या आहाराचं जे उगम आहे ते आसक्तीमध्ये आहे। आणि ह्या आसक्ती मुळे आपल्याला नेहमी नेहमी दुःख उत्पन्न होत असत। तर कशा प्रकारे, तर जर आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर आपण उदाहरण घेऊ शकतो। जसं आपण एखादी खाण्याची वस्तू पाहिली किंवा शब्द ऐकला, आपण उदाहरण घेऊ की गुलाबजाम चा फोटो पाहिला, किंवा आता जसं मी म्हटलं तसं त्या प्रकारे गुलाबजाम हा शब्द तुम्ही ऐकला किंवा तुमच्या मनामध्ये एखाद्या दिवशी आठवण झाली गुलाबजामची, त्याचा फोटो तुमच्या डोळ्यासमोर आला किंवा शब्द तुमच्या मनामध्ये उत्पन्न झाला, तर अशा प्रकारे हे आपले 6 इंद्रिय आहेत। त्याच्यावरती त्याचा इंद्रियावर 6 इंद्रियावरती त्याचा स्पर्श झाला, या फोटोमुळे डोळ्यांवरती स्पर्श झाला, शब्दामुळे कानावरती स्पर्श झाला किंवा मनामध्ये आठवण आल्यामुळे संज्ञेमुळे कानावरती स्पर्श झाला। तर अशा प्रकारे स्पर्श झाल्यावरती आपल्याला संज्ञा जागृत झालेली आहे, संज्ञेमुळे आपल्याला समजले की हे गुलाबजाम ची इच्छा निर्माण झालेली आहे। मग ती जेव्हा आपल्या इंद्रियावरती त्याचा स्पर्श झालेला आहे त्याच्यामुळे आपल्यामध्ये इच्छा निर्माण झाली। आता आपण ती इच्छा पूर्ण करू शकत नाही, ती कंडिशन नाही आहे, सुटेबल कंडिशन नाही आहे, मग ती इच्छा आपल्या मध्ये तशीच राहिली। आणि मग त्या इच्छेला पूर्ण करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करायला लागतो। जसं आता सुटेबल कंडिशन नाही, पण जसं 9-10 वाजता दुकानं मार्केट सुरू होईल तेव्हा आपण जाऊन ते परचेस करणार किंवा घरी सांगणार बनवण्यासाठी, तर अशा प्रकारे ती जी इच्छा आपली निर्माण झालेली आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। मग
इंद्रियावर ती स्पर्श झाल्यापासून ते ती इच्छा पूर्ण होईपर्यंत हा जो वेळ आहे याच्यामध्ये आपण सुख उपभोगलं का? नाही, याच्यामध्ये आपण दुःखच उपभोगलं आहे. कारण तिची जी आसक्ती निर्माण झालेली आहे, ती तळमळ जी निर्माण झालेली आहे आपल्यामध्ये, ते त्याच्यामुळे आपल्यामध्ये दुःख उत्पन्न झालं. तर ठीक आहे, हे दुःख उत्पन्न झालेलं आहे. आपण पुढे पुढे जाऊन तो पदार्थ, जसं गुलाबजाम आपण इथे घेतलेला आहे, गुलाबजाम तो पदार्थ जसं दुकान ओपन झालेलं आहे, आपण गेलो दुकानामध्ये गुलाबजाम आहे आपण पाहिलं, जसं आपण पाहतो की गुलाबजाम अवेलेबल आहे आणि तो आपण विकत घेऊन खाणार आहोत, जसं ते आपल्या लक्षात येतं ते त्या क्षणीच आपली जी त्याच्याबद्दलची जी आसक्ती आहे ती 90% नाही शिवून जाते. आता फक्त 10% त्याच्याबद्दलची जी आसक्ती आहे ते आपण खाऊन पूर्ण करणार. आणि जसं आपण त्या गुलाबजाम पहिला घास खातो आणि आपण टेस्टी म्हणून जे आपण आपल्या मनामध्ये संस्कार उत्पन्न होतात, ते जे संस्कार आहेत ते आधीचे जे संस्कार असतात गुलाबजामच्या बद्दल, ते संस्कार आणखीन गडद करतात. म्हणजे जसं आपण बघितलं की तीन प्रकारचे संस्कार असतात, एक दगडावरती छिन्नी आणि हातोडीने कोरलेले रेश अशा प्रकारचे संस्कार जे फार घट्ट असतात, त्याला जायला खूप उशीर लागतो. एक असतात वाळूवरती रेषा उमटलेली, वाळूवरची रेषा म्हणजे थोडीशी हवा आल्या की वरती वाळूची रेषा जशी नष्ट होते हवेने, आणि एक असते पाण्यावरती रेषा उमटवलेली. पाण्यावरची रेषा कशी असते, जशी आपण सुरू करू तशी तशी ती नष्ट होत जाते. तर अशा प्रकारे संस्कार आपण अशा प्रकारे तयार करत असतो. तर मग हे जे संस्कार आहेत ज्याचा आता आपण गुलाबजाम खाल्ला आणि त्यानंतर जो संस्कार उत्पन्न झाला त्या संस्काराने आधीचे संस्कार आणखीन घडत करले. आता ह्या जे संस्कार आणखीन घडत झालेले आहेत त्यांनी काय केलं, त्यांनी आणखीन फ्युचर मध्ये भविष्यामध्ये जी आसक्ती निर्माण होणार आहे त्याच मूळ निर्माण केलं, म्हणजे त्याचा लोभ निर्माण केला. तर जो आनंद आता आपण उपभोगला त्याचा परिणाम काय होणार आहे, पुढच्या आसक्तीमध्ये परिणाम होणार आहे. बर, आता जे केलेलं आहे ते कसं सुरू झालं, मागे कधीतरी गुलाबजाम खाल्ला होता त्याचे जे संस्कार झाले होते त्याच्यामुळे आता तुम्हाला इच्छा उत्पन्न झाली. मग एखाद्या एखाद्या इच्छेचं आसक्तीचं मूळ मागून सुरू झालेला आहे आणि ते पुढे देखील भविष्यात देखील उत्पन्न होणार आहे. तर हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आपण जे काय केलं, जो आनंद उपभोगला, तो आनंद म्हणजे दुःखाचा दुसरं रूप. मागे जे संज्ञा संस्कार निर्माण झाला त्यांनी दुःख निर्माण झालं, आसक्ती निर्माण झाली. आता जे आपण आनंद उपभोगला त्याच्यामुळे पुढचं दुःख निर्माण झालं. तर अशा प्रकारे आपण फक्त दुःख उपभोगलं आहे, सुखाच्या नावाखाली दुःख उपभोगलेलं आहे. पण आपल्या हे लक्षात येत, आपल्याला हे कसं लक्षात येत नाही, कारण जो दुर्गुण आहेत ते आपल्याला, जसं मोह आहे, मोह
हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भ्रम निर्माण करतो. मोह काय? भ्रम निर्माण करतो की मी आहे आणि मी हे आनंद उपभोगतोय. आणि हा भ्रम असल्यामुळे आपल्याला वाटतं की आपण हा आनंद उपभोगला. हा आनंद उपभोगला जो क्षणिक होता त्याच्या मागे दुःख होतं, त्याच्यानंतर दुःख आहे. तर अशा प्रकारे जे आहाराचं मूळ आहे ते आसक्ती आहे, क्रेविंग आहे, त्याचं मूळ आहे लोभ आहे, क्रेविंग आहे. तर मग जेव्हा जेव्हा आर्यश्रावकाला समजतं की हे जे पोषण आहे, आहार आहे, त्याचा मूळ लोभ आहे, तो पुढच्या वेळी जेव्हा त्याला अशा प्रकारची इच्छा निर्माण होते त्याला समजतं की हा लोभ आहे, तरी देखील तो ती इच्छा पूर्ण करण्याची प्रयत्न करतो. एवढी धडपड करत नाही जेवढी त्यांनी आधी केलेली असते, कारण त्याच्या लक्षात आलेलं आहे हा लोभ आहे. मग जेव्हा संधी प्राप्त होईल तेव्हा ती इच्छा तो पूर्ण करतो, तेव्हा देखील त्याच्या लक्षात येतं की आत्ता मी ही इच्छा पूर्ण केलेली आहे, ही आसक्ती पूर्ण केलेली आहे. पण ह्याच्या ह्याच्यामुळे पुढचे देखील आसक्ती, नवीन आसक्ती निर्माण झालेली आहे आणि ती लोभाची लोभ आहे. म्हणजे जेव्हा असं समजतं मग तो आणखीन पुढे आणखीन जाऊन आणखीन जाऊन पुन्हा हे हा सराव त्याचा चालूच राहतो. मग पुन्हा त्याची जेव्हा आसक्ती निर्माण होते तेव्हा तो म्हणतो की हा लोभ आहे. हा लोभ आहे म्हटल्यावरती त्याला पूर्ण लक्षात येतं की हा लोभ आहे, त्याच्यामुळे आधी देखील दुःख उत्पन्न झाले आहे, त्याच्या पुढे देखील दुःख उत्पन्न होणार आहे. मग आणि हा लोभ आहे आणि ते जाणल्यामुळे लोभ जो आपल्या आतमध्ये आहे त्याची जी आपल्यावरची पकड असते ती ढिली होऊन जाते. तो आता आपल्याला त्याच्याप्रमाणे करू देत नाही. मग आपण आपल्याला समजलेले की हे हा लोभ आहे, मग हा लोभ आहे हा दुःखाला कारण आहे. मग आपण तिथे थांबतो. बराच सरावाचा भाग आहे. जसं की हे घडतं आरंत शीत मध्ये की जस स्पर्श झाला कुठल्या गोष्टीचा, समजलं की हा लोभ आहे, त्याने तिथेच थांबलं जात. आपल्यामध्ये होत नाही, आपल्याला हळूहळू या गोष्टी लक्षात येतात, थोड्या वेळाने लक्षात येतात. पण आपण सती आहोत, जागरूक आहोत, एखादी इच्छा निर्माण झाली, आपल्याला माहिती आहे लोभ आहे, लोभामुळे दुःख उत्पन्न होतं, पुढचं देखील उत्पन्न. मग ती जी आपली इच्छा पूर्ण करण्याची जी तळमळ असते, जी त्याच्यासाठी जी आपण धावपळ करत असतो, त्याच्यामुळे जे दुःख उत्पन्न करत असतो ते आपल्या लक्षात यायला लागतं. आणि हळूहळू त्या लोभाची आपल्यावरती पकड कमी होऊन जाते आणि हळूहळू तो आर्यश्रावक त्या लोभाच्या मूलगामी प्रवृत्तीचा त्याग करतो, संपवतो. त्याग हा अरंत शिपला होतो. पण आपण छोट्या छोट्या कृतींनी हा त्याग सुरू करत असतो. त्यानंतर आपण जाणतो की हे जे सगळं होत आहे हा भ्रम आपल्याला समजून देत आहे की मी करत आहे. पण अशा प्रकारे फक्त क्रेविंग आसक्ती या दुर्गुणामुळे आपण ह्या गोष्टी करत आहोत. मग आपली आर्यश्रावकाची या मीची जी मूलगामी प्रवृत्ती असते, जी आपली दिट्टी असते की हे मी सगळं घडत आहे, करत आहे, मी आनंद उपभोगत आहे, हे देखील हळूहळू याची देखील जी तीव्रता असते ते कमी होऊन जाते आणि त्या प्रवृत्तीचा देखील आपण त्याग करून जातो.
अशा प्रकारे फक्त आहाराची उत्पत्ती आसक्तीमुळे होते, त्यामुळे आपण आहाराचा निरोध जाणला. आहाराचा निरोध कसा काय केला, तो आर्याष्टांगिक मार्गावरती, म्हणजे समाधिट्टी. समाधिट्टीने आपण पाहिलं की याचा मूळ काय आहे, समा कम्मांत, म्हणजे आपला ऍक्शन आपण व्यवस्थित कर्म, समावाचा, समा कम्मांत, समा आजीविका, या सगळ्या गोष्टी करून आपण या गोष्टींवरती विवेचन केलं. मग आपण समावायाम केलं. समावायाम काय केलं की आपण आहाराचं मूळ काय, लोभ आहे. मग लोभात लोभ आपण वाढू दिला नाही. लोभ आपण जो उत्पन्न होणार आहे तो उत्पन्न होऊ दिला नाही. अशा प्रकारे समावायाम, समासती, सती राहिल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी समजल्या. आणि समाधी, समासमाधी, समासमाधीमध्ये ह्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या. मन जेव्हा शांत होत, चित्त जेव्हा स्थिर होत, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपोआपच स्वच्छपणे, स्पष्टपणे आपल्याला दिसायला लागतात. अशा प्रकारे आपण पाहिलं की आसक्ती जे आहे, आसक्तीमुळे जेव्हा ती उत्पन्न होते तेव्हा दुःख निर्माण होत. जेव्हा आसक्तीचा आनंद उपभोगतो त्याच्या नंतर देखील, त्याच्यामुळे जे संस्कार होतात त्याने देखील दुःख निर्माण होत. अशा प्रकारे कालच्या भागामध्ये आपण हे पाहिलेलं. मग हे सगळं जेव्हा म्हणते सारिपुत्त या भिक्खूंना सांगतात, या सगळ्या गोष्टींचा उलगडा करतात, तेव्हा भिक्खू आनंदित होतात, त्यांचा अनुमोदन करतात. आणि मग पुन्हा आणखी धम्म जाणून घ्यायची त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते. आणि पुन्हा ते विचारतात की आणखीन काही मार्ग आहे का, पर्याय आहे का आणखीन ते. तेव्हा बनते सारिपुत्त म्हणतात, होय मित्र, सिया आवसो यथखो आवसो अर्य सावको दुःखज्यपणा दुःखय्यपणाची दुःख समुदयच्यपणाती दुःख निरोधच्यपणाती दुःख निरोधगामिनी पटिपदाच्यपणाती एतावत्त भिक्खो आवसो अर्य सावको सम्मादिट्टी होतो पूजगत्स दिट्ठी नम्मे अवेच्य प्रसादेन समानांगतो आगतो इदम सद्धम्म. म्हणजे होय मित्रांनो, आर्य श्रावक जेव्हा दुःख समजतो, दुःखाची उत्पत्ती समजतो, दुःखाचा निरोध समजतो आणि दुःखाच्या निरोधाकडे जाणारा मार्ग समजतो, तेव्हा तो संमादिट्टीचा असतो आणि तो संमादिट्टीवरती पोहोचतो. तर अच्छा प्रकारे आता बनते सारिपुत्त दुःख समजल्यावरती, दुःखाची उत्पत्ती म्हणजे मूळ समजल्यावरती आणि दुःखाचा निरोध समजल्यावरती, दुःख निरोधाचा मार्ग समजल्यावरती आर्य श्रावक संमादिट्ठीचा होतो. अशा प्रकारे इथे विवेचन करत आहेत. पुढे पुढे बनते म्हणत आहे, कत्मंग पण आवसो दुःखं कत्मो दुःख समुदयो कत्मो दुःख निरोधो कत्मा दुःख निरोध गामिनी प्रतिपदा.
मित्रांनो, दुःख काय आहे? दुःखाचं मूळ काय आहे? दुःखाचा निरोध कोणता आहे? दुःख निरोध करण्याचा मार्ग कोणता आहे? असा ते स्वतःच प्रश्न विचारतात आणि स्वतःच त्याच उत्तर देत आहेत. काय उत्तर देत आहेत? जाती भी दुःखा, जरा भी दुःखा, व्याधी भी दुःखा, मरणं भी दुःखा, जन्म दुःख आहे, वृद्धत्व दुःख आहे, आजारपण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे. शोक परिदेव दुःख दो दो मनस्याय सुपायासी पी दुःख, यंपि इच्छम न लब्धि तंपि दुःख, संकित्तेन पंच उपादान खंदा दुःख. म्हणजे शोक, विलाप, वेदना, नैराश्य, पीडा, दुःख आहे. एखाद्याला जे हवं ते मिळणं न मिळणं म्हणजे दुःख आहे. संक्षेपात, पाच कंदाच्या आसक्तीमुळे म्हणजे त्याला चिटकून राहण्याच्या आपल्या स्वभावामुळे दुःख निर्माण होत. इदं उच्यते आयुषो दुःख, मग याला दुःख म्हणतात. अशा प्रकारे बनते सारिपुत्त दुःखाची व्याख्या. म्हणजे ही दुःखाची व्याख्या भगवंतांनी सांगितलेली आहे. हे याला फोर नोबल ट्रूथ म्हणजे आर्य सत्य असं म्हटलं जात. तर हे जे आर्य सत्य आहे ते समजून घेणं फार आवश्यक. जोपर्यंत आर्य सत्य समजत नाही तोपर्यंत याच्यावरती मार्गक्रमण त्याचं मूळ समजून घेणं, दुःखाचा निरोध समजून घेणं, दुःख निरोधात गामिनी पटिपदा समजून घेणं फार आवश्यक आहे. आपण आतापर्यंत जे जशा प्रकारे आपण आपली जीवन जगत आहे त्याच्यामध्ये आधी आपण सती नव्हतो, जागरूक नव्हतो, त्यामुळे आपल्याला काही गोष्टी लक्षात येत नव्हत्या. जसं एखादी इच्छा निर्माण झाली तर आपल्याला वाटायचं की ही माझी इच्छा आहे आणि आपण सहजपणे त्या पूर्ण करत होतो. जसं आपण धम्माचा अभ्यास करायला सुरू केला, समाधीचा अभ्यास करायला सुरू केला, तसं तसं आपल्या लक्षात यायला लागलं, आपण जागरूक राहायला लागलं की जरी इच्छा निर्माण झाली तरी हे दुःख आहे, दुःखाचं कारण आहे. आणि मग आपण त्याच्यावरती थोडस विवेचन विचार करायला लागलो, चिंतन करायला लागलो. पण जेव्हा आपण जागरूक नव्हतो, सती नव्हतो, तेव्हा ह्या गोष्टी आपण हे तर नॉर्मल असतं, इच्छा तर निर्माण होत, मनुष्य आहे म्हणून त्याला इच्छा आहेत अशी जी आपली धारणा असते त्या धारणामुळे आणि त्या धारणा अजूनही आपल्यामध्ये कुठेतरी असते, अजून देखील आपल्यामध्ये धम्म पूर्णपणे उतरलेला नाहीये, अजून देखील आपला धम्माचा अभ्यास तेवढा झालेला नाहीये. म्हणून ती जी धारणा असते की मनुष्य आहे, मनुष्याला इच्छा निर्माण होणारच, मग ती इच्छा पूर्ण करण्यामध्ये वाईट काय, अशा प्रकारे जी धारणा आहे त्याच्यामुळे आपल्याला हे दुःख आहे हेच आपल्या अजून लक्षात येत नाही. आणि ते लक्षात न आल्यामुळे हे भगवान बुद्धांनी जे काही आपल्याला टीचिंग दिल्या त्याच्या मुळापर्यंत आपण पोहोचू शकतो. जेव्हा आपण जागरूक राहू आणि आपल्या लक्षात येईल की इच्छा पूर्ण करण्यासाठी जी धडपड आहे ते देखील दुःख आहे, इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर जे संस्कार निर्माण झाले त्याच्यामुळे देखील दुःख आहे,
आणि हे दुःख जर सगळ्या गोष्टीत जर दुःख आहे मग एवढी धडपड करण्यात काय अर्थ आहे. आणि जरी एवढी धडपड केली तरीही जी इच्छा पूर्ण हो रहा है, जो आनंद आहे तो आपल्यासाठी नाही आहे, तो फक्त ते जे दुर्गुण आहेत त्यांच्यामुळे उत्पन्न झालेला आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपले चिंतन करू आपण आणि आपले एक 180 degree म्हणजे पूर्णपणे जे आपल्या आधीच्या धारणा होत्या त्याच्या पूर्णपणे विपरीत अशी भगवान बुद्धांची टीचिंग आहे. आणि हे जरा आपल्याला वेळ लागतो सगळ्या गोष्टी समजून घ्यायला, सगळ्या गोष्टी आत्मसात करायला. पण त्याच्यासाठी वारंवार ह्या गोष्टी ऐकणं, वारंवार धम्म ऐकणं आवश्यक असतं. आणि मग वारंवार ऐकल्यामुळे आपल्याला त्या गोष्टी समजायला येतात, आमच्या उमजू लागतात, मनापासून समजायला लागतात. आधी जे असतं ते वरवरचं समजणं असतं की भगवान बुद्धांच्या टीचिंग आहे, नंतर नंतर आतमधून ते उमजायला लागतं, त्याची सत्यता आपल्याला समजायला लागते. तर अशा प्रकारे दुःख समजून घेणं, दुःख प्रत्येक क्षणाक्षणाला दुःख आहे, त्या क्षणाक्षणाचा दुःखाचा अनुभव घेणं, त्याच्यावरती चिंतन करणं फार आवश्यक आहे. आता जी आपण डेफिनेशन जी सांगितलेली आहे भगवंतांनी की दुःख म्हणजे काय, तर हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. भगवान बुद्ध म्हणत आहेत की जाती भी दुःख, जाती म्हणजे जन्म होणे. तर खरं पाहिलं तर सर्व जे दुःख निर्माण होण्याची जी प्रोसेस आहे ती ह्या जातीमुळे आहे. म्हणजे जसा जन्म होतो तसं दुःखाला सुरुवात होते. तर हा एकदम फार महत्वाचा आहे जाती भी दुःख. म्हणजे जसं जन्म मनुष्य जन्म झाला की दुःखाला सुरुवात होते. आणि सर्व प्राणी जाती धर्म आहे, म्हणजे सर्व प्राणी जन्म होणारच सर्व प्राणी, कारण ती आपली जी एक जाती धर्म सर्व प्राण्यांचे तर एक धर्मच आहे, स्वभाव धर्मच आहे. आणि मग भगवान बुद्ध त्याला म्हणतात दुःख आहे, तर जन्म हा दुःख आहे. तर याच देखील चिंतन करणं आवश्यक आहे. आपण जन्म झाल्यावरती आनंद व्यक्त करतो पण तिथून जन्माची सुरुवात होत असते. ऍक्च्युली ह्या एका शब्दामध्येच दुःखाचं डेफिनेशन होतं की जसा जन्म झाला तसं दुःखाला सुरुवात झाली. मग सगळ्यात मोठं दुःख काय, जन्म. पुढे पुढे जाऊन आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. त्यानंतर म्हणतात जरा भी दुःख, जरा म्हणजे म्हातारं होणं. मग आपल्याला आपण आजूबाजूला पाहिलेलं आहे, आपण स्वतः देखील अनुभवलं आहे, जसं जसं आपण आपले वय होत जातं तसं तसं आपल्या ॲबिलिटीज जे इंद्रियांची किंवा आपल्या शरीराची जी क्षमता असते ती कमी कमी होत जाते. ऐकायला कमी येतं, डोळ्यांना दिसायला कमी होतं, स्नायू तेवढे काम करत नाही, आपली जी शक्ती असते ती कमी होत असते, आपले विचार करण्याची शक्ती कमी होत असते, राग खूप येत असतो. तर अशा प्रकारे म्हातारपण देखील दुःख आहे. जसं आपण दुसऱ्यांचं पाहतो की जे आपल्या आजूबाजूला जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या अनुभवावरून किंवा स्वतःच्या अनुभवावरून देखील आपल्याला माहिती आहे. तर म्हातारपण देखील दुःख आहे, व्याधी भी दुःख. व्याधी म्हणजे आजारी होणं, आजारी पडणं, व्याधीग्रस्त होणं. तर एखाद आपण आजारी पडलो तर आपल्याला आनंद होतो का? नाही आनंद होत, आपल्याला दुःखच उत्पन्न होत की पोट दुखत आहे, डोकं दुखत आहे, हात दुखत आहे,
शारीरिक झालं किंवा मानसिक झालं, कुठल्याही ज्या व्याधी असतील त्याच्यामुळे दुःखच उत्पन्न होत. मरणांपे दुःख, स्वतःचं मरण असो किंवा दुसऱ्याचं मरण असो, प्रिय व्यक्तीचं मरण असो, ह्या सगळ्यांच्या मुळे आपल्याला दुःख मरण दुःखच निर्माण होत. जसं स्वतःच्या मरणाच्या भीतीने ह्या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत, त्या सगळ्या गोष्टी देखील दुःख आहे. किंवा आपल्या प्रियजनाच्या दुःखामुळे, त्याच्या वियोगामुळे आपल्याला दुःख निर्माण होते, ते देखील दुःख आहे. शोक दुःख, शोक परिदेव दुःख दो मनस्य उपायाशी संभवती. शोक म्हणजे भिन्न परिस्थितीमध्ये आक्रोश करणं, क्रदन क्रंदन करणं, ते देखील दुःख आहे. परिदेव, परिदेव म्हणजे आपल्याला एखादी विपरीत परिस्थिती आली, आपल्याला नको अशी परिस्थिती आली की त्याच्यामध्ये आपण अस्वस्थ होतो, क्रंदन करतो, रडतो, त्याला परिदेव म्हणतो. दुःख याचे इथले जे दुःख आहे ते शोक परिदेव मधलं दुःख म्हणजे जे आपल्याला शरीरावरती काही जखम झाली, इंजुरी झाली, त्यांनी जे शरीरामुळे जे शरीरावरती होणाऱ्या जखमेमुळे किंवा आघातामुळे जे दुःख होत ते दुःख इथे भगवान बुद्ध सांगत आहेत. शोक म्हणजे शोक संताप व्यक्त करणे. दोमनस्य, दोमनस्य म्हणजे मनावरती ज्या काही स्पर्श होतात. दुःख म्हणजे शरीरावरती जे दुःख जे स्पर्श होतात, ज्यांनी आघात होतात किंवा इंजुरी होते त्यांना जे उत्पन्न होते वेदना, त्याला दुःख म्हणतात. दोमनस्य म्हणजे मनावरती जे वेदना निर्माण होते, जी दुःखद असते तिला दोमनस्य म्हटलं जातं. जर सुखद असते असेल तर त्याला सोमनस्य म्हटलं जाते. तर मनाची सुखद वेदना सोमनस्य, मनाची दुःखद वेदना दोमनस्य, हे एक चेतशिकेचा भाग आहे. तर शोक परिदेव दुःख दोमनस्य उपायासी ही दुःख, यमपी इच्छम न लपती ते दुःख. आपण पाहिलंच की इच्छा निर्माण झाली, इच्छा जर पूर्ण नाही झाली तर दुःख आहे. संकेतेन पंच उपादान खंदा दुःख. आणि संक्षेपात हे आपले जे पाच खंदा प्रती जी आसक्ती आहे, उपादान आहे, ते दुःख आहे. पाच खंद तर आपल्याला माहित आहे, रूप खंद, वेदना खंद, संज्ञा खंद, संस्कार खंद आणि विज्ञान खंद. मग ह्याला जे आपण समजतो की हे मी आहे आणि आपण त्याला आसक्त झालेलो, आपण चिटकून राहिलेलो आहे, त्याच्यामुळे हे दुःखाचं मूळ काम, ते दुःख निर्माण करत आहे. अशा प्रकारे भगवान बुद्ध दुःखाचं डेफिनेशन सांगत आहेत. जन्म दुःख आहे, वृद्धत्व दुःख आहे, आधारपण दुःख आहे, आजारपण, मृत्यू दुःख आहे, शोक विलाप वेदना त्रास नैराश्य पीडा दुःख आहे. एखाद्याला जे हवे आहे ते न मिळणं म्हणजे दुःख आहे. आणि संक्षिप्त पाच खंडाच्या आसक्तीमुळे म्हणजे चिकून राहण्याच्या स्वभावामुळे दुःख निर्माण होत आहे, याला दुःख म्हणतात. हे विश्लेषण केल्यानंतर पुन्हा म्हणते सारिपुत्त, स्वतःच एक प्रश्न विचारतात, कत्मोच आवसो दुःख समुदाय. म्हणजे दुःखाच ओरिजिन काय, त्याच उगम कसं होतं, दुःख समुच्च काय आहे. आणि त्याच उत्तर ते स्वतःच देत आहेत. यायंतना मनोभविका नंदीराग सहगता तत्र तत्र अभिनंदिनी.
सेयंतितं कामतनः भवतनः विभवतनः अयं उच्यत आवशो दुःखो समुदयो। आणि मराठीमध्ये मित्रांनो दुःखाचं मूळ काय आहे तर ही तृष्णा आहे जी पुन्हा पुन्हा जन्म घेणारी आहे म्हणजे पुनर्भविका नेहमी आनंद आणि आसक्तीसह असते आणि इथे तेथे आनंदित होते आणि इंद्रिय सुखाची आसक्ती म्हणजे कामतणहा असण्याची आसक्ती उत्पन्न होण्याची आसक्ती म्हणजे भवतण्वा नसण्याची आसक्ती म्हणजे विभवतणा आणि यालाच दुःखाची उत्पत्ती। मग आपण पाहिलं की दुःख काय आहे, दुःख आहे जातीभी दुःख जराभी दुःख मरणंगी दुःख संकेतेन पंच उपादान खंडा दुःख। तर याचं दुःखाचं मूळ काय आहे, अनहा या दुःखाचं मूळ आहे तृष्णा। आणि ही तृष्णा कशी आहे, यायं तन्हा पुनर्भविका, पुनर्भविका म्हणजे भाव म्हणजे निर्माण होणे, पुनः म्हणजे पुन्हा पुन्हा निर्माण होणारी आहे, पुन्हा पुन्हा निर्माण होणारी ही कशी असते, नंदी राग सहगता, नंदी म्हणजे आनंद, राग म्हणजे आसक्ती आणि आनंद आणि आसक्तीसह असते। तृष्णा कधी एकटी येत नाही, तृष्णा आनंदासह आसक्तीसह येते आणि इथे तिथे आनंदित होत असते, इथे तिथे आनंद तत्रत्रत्राभिनंदनी म्हणजे इकडे तिकडे म्हणजे कुठे म्हणजे आपल्या सोबतच असते आणि आपल्या सोबत आपण जिथे जाऊ तिथे ती आनंदित अभिनंदित होत असते। तिला स्थळ वेळ काळ कसलंही बंधन नाही तन्हाला। तुम्ही शॉपिंग मध्ये जा, शॉपिंग मॉल मध्ये जा, तिथे तन्हा असते। तुम्ही थिएटर मध्ये जा, तिथे तन्हा असते। तुम्ही घरामध्ये जा, तिथे तन्हा असते। तुम्ही स्मशानभूमीमध्ये जा, तिथे देखील तन्हा असते। तुम्ही कुठेही हॉस्पिटल मध्ये जा, मी तन्हा तुमची कुठेही पाठ सोडत नाही। तत्र तत्र अभिनंदिनी, तिथे तिथे कुठल्याही गोष्टीमध्ये आनंदित होत असते। अशा प्रकारची ही तृष्णा हे आपल्या दुःखाचं मूळ आहे। या तृष्णेचे तीन भाग, कुठले तीन तृष्णा आहेत, कामतणहा भवतणहा विभवतणहा। बऱ्याचदा या तिन्ही बद्दल आपण ऐकलेलं आहे। तर हे कामतणहा म्हणजे जे आपले इंद्रिय सुख, म्हणजे आपण आता सहा इंद्रियाने ज्या काही गोष्टी आपल्या स्पर्श होत असतात त्याची जी आसक्ती निर्माण होते ती कामतणहा, कामतणहा। भवतणहा म्हणजे आपण पुन्हा पुन्हा जन्म घेत आहोत किंवा जी काही आसक्ती निर्माण झाली आहे ती पुन्हा पुन्हा पूर्ण करण्याची, जी आपण आपण पूर्ण करत आहोत अशी जी आपली आसक्ती असते ती भवतणहा, जी पुन्हा पुन्हा निर्माण होत असते। कधी कधी आपल्याला वाटत कि द्वेष हे नसावं, हे येऊ नये माझ्याकडे, हे नष्ट व्हावं, ते ती विभवतणहा। अशा प्रकारे या तीन प्रकारच्या कामतणहा, भवतणहा, विभवतणहा, नॉन एक्झिस्टिंग, नॉन बिकमिंग, पुढे पुढे जाऊन आणखीन आपण डिटेल मध्ये याच पाहणार आहोत। ओव्हरऑल फक्त एक आपल्याला या तीन मध्ये लक्षात घेण्यासाठी इतकंच आता सध्या आवश्यक आहे। सतीपट्टांचुत्त मध्ये आणखीन डिटेल्स मध्ये दुःखाची व्याख्या केलेली आहे आणि हे ज्या तृष्णा आहेत त्यांचं आणखीन डिटेल मध्ये विश्लेषण केलं आहे। पण अजून आपण बिगिनर आहोत तेवढं आपल्या लक्षात येणार नाही। जसं जसं आपला धम्माचा अभ्यास वाढत जाईल तसं तसं आपण पुढे पुढे त्याचा डिटेल मध्ये अभ्यास करणारच आहोत। तर दुःख समजलं, दुःखाचं मूळ तन्हा तृष्णा आहे समजलं,
माता बंदे स्वतः प्रश्न विचार कत्मोच आवसो दुख निरोध यो यम तस्त तनहाय अशेष विराग निरोधो चागो पटि निसग्गो मुत्ति अनालय अयं उच्चतो आवसो दुख निरोध। मग दुख निरोध काय आहे? तर तृष्णा सोडून देणे, अशेष विरोग, अशेष म्हणजे मराठीमध्ये शेष राहणे, अशेष म्हणजे शेष न राहणे, शून्य शून्य होणे, लुप्त होणे म्हणजे अशेष अशेष विराग निरोधो चागो, चागो म्हणजे त्याग करणे, आपण चागानुस्मृती करतो म्हणजे त्याग, पटिनिसग म्हणजे अनासक्त होणे, मुक्ती मुक्ती म्हणजे पटिनिसग म्हणजे त्याच्यापासून दूर होणे, मुक्ती म्हणजे मुक्ती मुक्त होणे, अनालय आलय म्हणजे घर, अनालय म्हणजे घर नसते म्हणजे त्याच्यापासून अनासक्त होणे, अयंग उच्चतो आवस म्हणजे अनालय म्हणजे शेवटची स्टेप त्याला निब्बाण म्हणतात, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे त्याला फूट म्हणजे त्याला लँड व्हायला कुठली जागा मिळणार नाही तसं अनालय, आलय मिळणार नाही ज्याला, छप्पर मिळणार नाही ज्याला, घर मिळणार नाही, अशी जेव्हा अवस्था होते ती निब्बाणाची अवस्था, यालाच दुःखाचा अंत म्हणतात। अशा प्रकारे हा तृष्णेचा त्याग करणे, त्याच्यापासून तृष्णा शून्यापर्यंत शून्य राहणे, त्याच्यापासून मुक्ती मिळणे, अनाशक्त होणे, हा दुःख निरोधाचा मार्ग आहे। दुःख निरोध याला दुःख निरोध म्हणतात, आणि हा दुःख निरोधाचा मार्ग काय आहे म्हणते, पुन्हा स्वतःच प्रश्न विचारतात, कत्माच आवसो दुःख निरोध गामिनी पटिपदा अयम एव अर्यो अट्टांगिको मग्गो दुःख गामिनी पटिपदा शय्यंतितं सम्मा दिट्ठी सम्मा संकप्पो सम्मा वाचा सम्मा कम्मन्तो सम्मा आजीविका सम्मा वायामो सम्मा सती सम्मा समाधि। अशा प्रकारे आर्य अष्टांगिक मार्ग हा दुःख निरोध गामिनी पटिपदा म्हणजे तो पूर्णपणे दुःख समाप्तीकडे नेणारा मार्ग आहे, तो आहे आर्य अष्टांगिक मार्ग, म्हणजे पुन्हा सम्मा दिट्टीपासून सम्मा समाधी पडेल। तर अशा प्रकारे यतको आवसो अर्य सावको एवं दुःख पजानाती एवं दुःख समुदय पजानाती एवं दुःख निरोध पजानाती एवं दुःख निरोध गामिनी पटिपदा पजानीति सो सब्बसो रागानुशय पहाय पटिगानुशय पटी विनोद्वा त्वा ते एतम एतत। तो अशा प्रकारे जो श्रावक दुःख समजतो, दुःखाची उत्पत्ती समजतो, दुःखचा अंत निरोध समजतो, दुःख निरोधाकडे मार्ग समजतो, समजला आहे तो आर्यश्रावक दुःखाचा अंत करतो, आणि अशा रीतीने आर्यश्रावक सम्मा दिट्ठीचा होतो आणि तो संबद्ध सद्धर्मावरती पोहोचतो। अशा प्रकारे बद्दे सारीपुत्त इथे आपल्याला दुःखाबद्दल, दुःखाचं मूळ तृष्णा आहे, तृष्णेचे तीन प्रकार आणि मग ही तृष्णा कशा प्रकारे असते, या यंतना पुनो भूमिका नंदी राग सहगता तत्र तत्र अभिनंदिनी। अशा प्रकारे आपण तृष्णा पाहि दुःख पाहिलं, दुःखाचा उगम म्हणजे मूळ पाहिलं, दुःख निरोध कशा प्रकारे करायचं ते पाहिलं, दुःख निरोधाचा मार्ग कशा काय आहे ते देखील पाहिलं,
महासती पट्टन सुप्त, सच्च विभंग सुप्त, धम्मोच्चक्क पवनच सुप्त, यामध्ये आणखीन डिटेल्समध्ये चार आर्य सत्य आहेत, त्यांचं विश्लेषण केलेलं आहे. आपण पुढे पुढे जसे जसे आपण आणखीन आपला अभ्यास होईल तर आणखीन डिटेलमध्ये आपण हे पाहू शकतो. तर आता जे आपण संबादिट्ठीचा अभ्यास करत आहोत, तर संबादिट्ठीमध्ये आर्य आर्य सत्य पाहणे, आर्य सत्य जाणणे, आर्य सत्यावर आर्य सत्याबद्दल चिंतन करणे, आर्य सत्याचा जेवढा स्कोप आहे, जेवढा त्याच अभ्यास आपण करू शकतो, तेवढा केल्याच्या नंतर जी दृष्टी उत्पन्न होते ती संबादिट्ठी आहे. दुःख पाहणे, दुःखाचा ओरिजन पाहणे, दुःखाचा निरोध पाहणे आणि दुःख निरोधाचा मार्ग पाहणे ही संबादिट्ठी आहे. अशा प्रकारे आजच्या जे भाग चौथा आहे याच्यामध्ये आपण सारिपुत्तांनी तिसरा मार्ग सांगितलेला आहे, तो आपण पाहिलेला आहे. संबादिट्ठीचा तिसरा पर्याय इथे विश्लेषण केलेला आहे आणि इतक्या सहजपणे, इतक्या चांगल्यापणे बनते सारिपुत्त यांनी याचं विश्लेषण केल्याबद्दल आपण साधुवाद देऊया. साधु साधु साधु. अच्छा, संबादिट्ठीच्या या भागात मध्ये इतकंच.